लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 23 जुलै 1856 ते 1 ऑगस्ट 1920 हा त्यांचा जीवनकाळ. थोर भारतीय नेते, भगवद्गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्य विद्यापंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. त्यांचे जन्मनाव केशव, परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव. चिखलगावची खोतेदारी त्यांच्याकडे होती. पंजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्र पंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधर पंत व आई पार्वतीबाई. गंगाधर पंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधर टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. 1866 गंगाधर पंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसात टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधर पंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते 1872 मॅट्रिक झाले. तत्पूर्वी 1871 त्यांचा कोकणातील लाडघर गावच्या बल्लाळ बाळ कुटुंबातील सत्यभामाबाई यांच्याशी विवाह झाला. त्यांना 3 मुले आणि 3 मुलगे होते. त्यांचे नातू ज. श्री टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक असून खासदार आहेत. गंगाधर पंत 1872 निधन पावले. मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी काही रक्कम ठेवली होती, त्यामुळे टिळकांनी डेक्कन कॉलेजमध्ये नाव घेतले. महाविद्यालयातील पहिल्या वर्षी नियमित व्यायाम करून प्रकृती सुदृढ व निकोप राखण्यावर त्यांनी भर दिला. या कमावलेल्या शरीराचा पुढे दगदगीच्या राजकीय जीवनात व कारावासात त्यांना फार मोठा उपयोग झाला. 1876 ते BA पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. MA मात्र होऊ शकले नाहीत. अखेर त्यांनी LLB ही पदवी घेतली. डेक्कन कॉलेजमध्येच टिळक आणि आगरकर यांचा स्नेह जमला. दोघांनी देशकार्याला वाहून घेण्याचा संकल्प केला. याच सुमारास निबंधमालाकार विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी सरकारी नोकरी सोडून शाळा काढण्याचे ठरवले. तेव्हा टिळक व आगरकर दोघेही त्यांना मिळाले. 1 जानेवारी 1880 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना झाली. टिळकांनी विनावेतन शिक्षकी पेशा पत्करला. चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी 1881 आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी व मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. प्रारंभी आगरकर केसरीचे व टिळक मराठ्याचे संपादक होते. वृत्तपत्रांच्याद्वारे लोकशिक्षण, राजकीय जागृती व शासकीय अन्यायाचा प्रतिकार हे त्यांचे ऐतिहासिक कार्य तेथूनच चालू झाले. वृत्तपत्रीय जीवनाच्या प्रारंभीच कोल्हापूर संस्थानाचे दिवान माधवराव बर्वे यांच्यावर केसरी व मराठ्यातून अनेक लेख प्रसिद्ध झाले. त्यांच्या गैरकारभारावर तसेच इंग्रजी सरकारच्या छत्रपती शिवाजींसंबंधीच्या वर्तणुकीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्याबद्दल टिळक व आगरकर यांना 4 महिन्यांची शिक्षा होऊन डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. 26 ऑक्टोबर 1882 त्यांची सुटका झाली. विष्णूशास्त्री 1882 मरण पावले. तथापि 1884 वेडरबम, वर्ड्सवर्थ, मंडलिक, तेलंग, दांडेकर, यमो केळकर, भांडारकर वगैरे प्रभूतींच्या मदतीने टिळक आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि या संस्थेतर्फे 1885 फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. टिळक गणित व संस्कृत विषय शिकवित. पुढे टिळकांचे संस्थेतील एकंदर धोरणासंबंधी मतभेद झाले. आपल्या 40 पानी राजीनाम्यात टिळकांनी निर्वाहापुरते वेतन या तत्वाऐवजी सांपत्तिक स्थितीनुसार वेतन तसेच राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या उद्दिष्टाविरुद्ध सरकारच्या मदतीवर चालणारी संस्था हे धोरण संस्थेच्या मूळ धोरणाला धोका देणारे आहे असे आग्रहाने सांगितले. या प्रश्नावर त्यांचा आगरकरांशी वाद झाला. याशिवाय दुसरा वाद आधी कोण, राजकीय की सामाजिक, या विषयावर झाला होता. आगरकरांना सामाजिक सुधारणा महत्त्वाच्या वाटत होत्या आणि देश सुधारण्यासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी ते सामाजिक सुधारणांना प्राधान्य देत. स्वातंत्र्याचा किंवा राष्ट्रीयत्वाचा अभिमान म्हणून जो काही जोम आहे तोपर्यंत ज्वाज्वल्य व जागृत आहे, तोपर्यंत समाजरचना कशीही असली तरी
तेथील दोष राष्ट्राच्या उन्नतीस अथवा भरभराटीस आड येत नाहीत, अशी टिळकांची भूमिका होती. स्वाभिमान, उत्साह, स्वराज्यनिष्ठा हाच राष्ट्राचा खरा आत्मा किंवा जीव आहे आणि हा जिवंतपणा तेथे वसत आहे. त्या ठिकाणी सुईच्या मागोमाग जसा दोरा तद्वतच सामाजिक सुधारणाही मागोमाग येत असतात अशी इतिहासाची साक्ष आहे, असे ते आग्रहपूर्वक प्रतिपादित. राष्ट्राची सामाजिक प्रगती होऊ नये असे त्यांचे म्हणणे नव्हते, पण ती राजकीय प्रगतीच्या आणि स्वाभिमानाच्या अनुषंगानेच झाली पाहिजे. मात्र आगरकरांची भूमिका त्याच्याबरोबर विरुद्ध होती. सामाजिक सुधारणेशिवाय देश स्वातंत्र्याला पात्र होणार नाही, म्हणून प्रथम समाजातील रूढी, अज्ञान, अंधश्रद्धा, पापपुण्याच्या कल्पना यांच्या पाशातून त्यांची मुक्तता झाली पाहिजे. जातीभेद नष्ट झाले पाहिजेत असे ते निकराने मांडित. परकीय सरकारने लोकमताची पर्वा न करता सुधारणेसाठी योग्य ते कायदे करावेत असे आगरकरांचे मत होते. टिळकांचे म्हणणे असे होते की आमच्या सुधारणा आम्हीच करू, परकीय सत्तेची ढवळाढवळ आमच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत होऊ नये. मात्र लोकमत अनुकूल असेल आणि धर्म वचनांच्या बाबतीत तडजोड होत असेल तर असा कायदा करण्यास आमची काही हरकत नाही. या व अशा प्रकारच्या वर्णव्यवस्था, वेदोक्त प्रकरण आदी धार्मिक बाबींशी संबंध येणाऱ्या गोष्टींवर जे वाद झाले त्यासंबंधी टिळकांची भूमिका ही त्यांच्या धर्मविषयक श्रद्धेतून घडविली गेली होती असे दिसते. टिळकांना राष्ट्राइतकाच हिंदू धर्माचाही ज्वाज्वल्य अभिमान होता. धर्म हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. त्यांनी वेद, उपनिषदे, तत्वज्ञान, धर्मशास्त्रे, गीता व आचार्याची भाष्य अभ्यास केला होता. हिंदुत्व हे सत्वाचे फळ आहे असे ते मानीस. ज्यास हिंदुत्वाचा अथवा हिंदू धर्माचा अभिमान नाही त्यास हिंदू लोकांनी काय समाज सुधारणा कराव्यात हे ते सांगण्याचा अधिकार नाही असे ते म्हणत. डेक्कन एज्युकेशन संस्था सोडल्यानंतर 1890 ते 1897 या प्रारंभीच्या काळात टिळकांनी केलेले कार्य त्रिविध स्वरूपाचे होते. या काळात पुढील प्रकरणे उद्भवली. संमतीवयाचा कायदा, ग्रामण्य प्रकरण, रमाबाईंचे शारदा सदन, हिंदू मुसलमानांचे दंगे, सार्वजनिक समाजकार्य इत्यादी. या सर्व प्रकरणात त्यांची भूमिका राजकारणी पुरुषाची होती आणि स्वराज्य हा त्यांचा प्रधान हेतू होता. याकरता ब्रिटिश सरकारच्या राज्यकारभारातील दोष व अन्याय यांवर वृत्तपत्रातून उघड टीका करून त्यांची कायद्याची मर्यादा प्रथम सांभाळी. तसेच प्रांतिक परिषदा आणि काँग्रेसच्या कार्यात भाग घेऊन त्याचे स्वरूप जहाल राष्ट्रवादी बनवले व जनतेच्या मनात ज्वलंत देशाभिमान व स्वातंत्र्यप्रेम चेतावून स्वातंत्र्यासाठी प्रत्यक्ष संघर्ष करण्यास लोकांची मनोभूमिका तयार करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्याची भावना वृद्धिंगत करण्यासाठी त्यांना अर्ज विनंत्याचे राजकारण करणाऱ्या नेमस्त पक्षाविरुद्ध सतत संघर्ष करावा लागला. ब्रिटिश सत्ता ही ईश्वरी अंश आहे व उदारमतवादी इंग्रज हळूहळू भारताचे राजकीय हक्क मान्य करतील, त्यांच्या सदिच्छेवर अवलंबून राहणे हीच उत्तम नीती होय, ही नेमस्त भूमिका सोडून स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवीनच या भूमिकेपर्यंत लोकांना नेण्याचे कार्य हा लोकमान्यांचा संकल्प होता. केसरी व मराठ्यातील तेजस्वी लेखांनी तसेच प्रसंगोपात प्रखर भाषणांनी लोकजागृतीचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले. संमतीवयाच्या कायद्यावरून भारतभर जी धुमशान माजली तिच्यात कायदेविरोधी पक्षाचे अग्रेसरत्व टिळकांकडे आले. सुधारणा पाहिजे, परंतु ती सरकारी कायद्याने होणे योग्य नाही, ही विचारसरणी टिळकांनी पुरस्कारली. या वादात धर्मशास्त्राची गुंतागुंत होती, म्हणून डॉक्टर भांडारकरांनी कायद्याला पुष्टी देणारा एक लेख लिहिला. त्यावेळी टिळकांनी त्याचा निकराने प्रतिवाद केला. टिळकांनी जरी कायद्याविरुद्ध आंदोलन आरंभिले तरी काही सुधारणा अंमलात याव्यात यासाठी एक संस्था स्थापण्याचा ते विचार करत होते. त्या संस्थेतर्फे काही मौलिक सुधारणांची वाच्यताही झाली होती. उदाहरणार्थ 16 वर्षाच्या आत मुलींची व 20 वर्षांच्या आत मुलांची लग्ने करू नयेत, कोणी कोणास हुंडा देऊ नये, विधवांचे वपन करू नये इत्यादी. पुण्यातील पंचहौद मिशनच्या चालकांनी 1890 शहरातील काही प्रतिष्ठितांना व्याख्यानाच्या निमित्ताने पाचारण केले.
त्या सर्व गृहस्थांसाठी चहा बिस्किटांचा पाहुणचार ठेवण्यात आला होता. हा सर्व समारंभ गोपाळराव जोशी यांनी घडून आणला व पुणे वैभव या पत्रात यासंबंधी सविस्तर हकीकत प्रसिद्ध केली. काहींनी अब्रू नुकसानीचा दावा पुणे वैभवावर लादला. टिळकांनी येथे चहा घेतला असल्यामुळे पुढे प्रायश्चित्ताचा विषय निघाला. या सर्व पाप्यांना शिक्षा कोणी द्यावयाची हा प्रश्न उपस्थित होऊन शंकराचार्यांकडे वादी या नात्याने काहींनी फिर्याद केली. अनेक कारणांवरून बाकीचे सुटले. टिळकांनी काशी क्षेत्रात सर्व प्रायचित्त केल्याचा दाखला दाखविला, त्यामुळे ते त्या प्रकरणातून मुक्त झाले. पंडिता रमाबाईंनी स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था काढली होती. पंडिता रमाबाई मूळच्या हिंदू पण पुढे ख्रिस्ती झाल्या होत्या. यामुळे ही संस्था म्हणजे प्रौढ मुलींच्या अगर विधवांच्या बौद्धिक आणि व्यवहारिक उन्नतीसाठी निघालेली नसून तिचा मूळ उद्देश ख्रिस्ती धर्मप्रसाराचा आहे असे टिळकांचे मत होते. बाईंनी ख्रिस्ती धर्मप्रसाराचा संस्थांकडून मदत घेण्यास सुरुवात केली आणि ख्रिस्ती लोकांचे सहाय्य मिळवले. शारदा सदनमधील दोन मुलींनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यावेळी टिळकांनी कडक शब्दात टीका केली. याचा परिणाम असा झाला की बाईंनी पुणे सोडले व स्त्री शिक्षणाचे आपले काम केडगावी सुरू ठेवले. हिंदू मुसलमानांचे अनेक ठिकाणी 1893 दंगे झाले. या संघर्षात हिंदू आणि मुसलमान असे दोनच पक्ष नसून सरकार हा एक तिसरा पक्ष आहे हे लक्षात घेतल्याशिवाय दंग्याच्या कारणांची उपपत्ती लागणार नाही असे टिळकांचे मत होते. सरकारचे पक्षपाती धोरण म्हणजेच फोडा आणि झोडा ही नीती दंग्यास कारणीभूत होते अशी टीका ते करीत. नेहमी सर्वांनी सुखसंतोषाने राहून एकमेकांच्या हक्कास जपावे असे ते म्हणत. या दंग्यानंतरच लोकजागृतीची साधने म्हणून गणपती व शिवजयंती या उत्सवांना सार्वजनिक स्वरूप देण्याची कल्पना पुढे आली. 18 सप्टेंबर 1894 आणि 15 एप्रिल 1896 या अनुक्रमे केसरीच्या 2 अंकात त्यांनी या उत्सवाचे उद्देश स्पष्ट केले. राष्ट्रीय जागृती करणे, स्वातंत्र्यकांक्षा वृद्धिंगत करणे, महापुरुषांचे स्मरण करणे आणि धर्म व संस्कृती यांचे ज्ञान सामान्य जनास करून देणे. पुण्यात प्रतिष्ठित झालेली सार्वजनिक सभा त्यांनी नेमस्तांचा पराभव 1895 करून आपल्या ताब्यात घेतली आणि दुष्काळ निवारणाचे महत्त्वाचे कार्य सुरू केले. 1896 दुष्काळात शेतकऱ्यांना त्यांनी सांगितले की पीक कमी असेल तर सारा माफी हा तुमचा हक्क आहे, तो मागून घ्या. सरकारच्या धोरणानुसार लोकांनी हक्काने मदत मागावी. दुष्काळाच्या पाठोपाठ प्लेग आला. त्यावेळी प्लेग प्रतिबंधासाठी नेमलेल्या कमिशनर रँड यांच्या हाताखालील गोऱ्या अधिकाऱ्यांनी धुमाकूळ घातला. तेव्हा त्यावर टिळकांनी टीकेची झोड उठवली. आपद्ग्रस्तांसाठी स्वस्त धान्य दुकाने काढली व सार्वजनिक रुग्णालय उघडली. 22 जून 1897 रोजी चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला. त्यावेळी सरकारने पुण्यावर अनिन्वित जुलूम केला. टिळकांनी राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असे एका पाठोपाठ एक प्रखर लेख लिहिले. परिणामतः त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात येऊन खटला झाला आणि त्यांना 18 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा झाली. टिळक मोठे विद्वान म्हणून शिक्षा करणे बरे नव्हे असे मास्क म्युलर यांनी सरकारला सांगितले. त्यामुळे त्यापैकी 6 महिने शिक्षा सरकारने कमी केली व ते 6 सप्टेंबर 1898 रोजी तुरुंगातून मुक्त झाले. टिळकांच्या खऱ्या कारकिर्दीला आणि अखेरपर्यंत चालवलेल्या त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामाला 1899 अधिक तेज चढले. त्यावेळी राजद्रोहाची शिक्षा भोगून टिळक परत आले होते व त्यांची लोकप्रियता वाढली होती. शिक्षा भोगूनही त्यांच्या ध्येय धोरणात तीळ मात्र बदल झाला नाही हे त्यांच्या 4 जुलै 1899 रोजी लिहिलेल्या पुनश्च हरिओम या केसरीतील अग्रलेखावरून स्पष्ट होते. त्यांनी लॉर्ड कर्झन याच्या कारकिर्दीवर, विशेषतः त्याने लादलेल्या शिक्षण संस्थांवरील बंधनांवर टीका केली. शिवाय वसाहतवादाच्या धोरणावर कडाडून हल्ला केला व केसरीच्या अग्रलेखात इंग्लंडचा नैतिक व बौद्धिक अधपात होत आहे असे निक्षून सांगितले. याच वेळी त्यांनी राष्ट्रसभेच्या कार्याविषयी नवीन विचार मांडले.
जनतेत प्रचंड चळवळ उभारून सर्व राष्ट्राची शक्ती राष्ट्रसभेच्या मागण्यांच्या मागे उभी केली पाहिजे असे त्यांचे मत होते. याच सुमारास टिळकांना ताई महाराज प्रकरणामुळे फार मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणातील शेवटचा निकाल टिळकांच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लागला. केवळ मित्रप्रेमामुळे हे प्रकरण उद्भवले. यात इंग्रज अधिकारी कोल्हापूरचे संस्थानाधिपती व बळवंतराव नागपूरकर यांनी टिळकांचे चारित्र्य हनन करण्याच्या उद्देशाने खोटी साक्ष देण्याच्या आणि खोटे दस्तावेज करण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी खटला केला. पण टिळकांची सर्वांमधून निर्दोष मुक्तता होऊन त्यांनी दत्तक घेतलेल्या जगन्नाथ महाराज यांची वारसदार म्हणून पुढे निश्चिती झाली. लॉर्ड कर्झन याने 20 जुलै 1905 रोजी बंगालची फाळणी जाहीर केली. सर्व देशभर प्रक्षोभ उसळला आणि उग्र आंदोलन सुरू झाले. टिळकांनी बंगालमधील चळवळीला पाठिंबा दिला. स्वदेशी बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुश्रुतीचा त्यांनी हिरारीने पुरस्कार केला. आपली उन्नती करून घ्यावयाची ती स्वदेशी आणि बहिष्कार यांसारख्या मार्गांनीच केली पाहिजे. ती स्वदेशी हतभागी झालेल्या आमच्या लोकास वर येण्याचा जर काही मार्ग असला तर तो स्वावलंबन व स्वार्थ त्याग हाच होय असा संदेश देऊन ते आता लोकांना प्रतिकाराचे आवाहन करू लागले. बारिसाल येथे प्रांतिक परिषदेच्या निमित्ताने निघालेल्या मिरवणुकीत वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या म्हणून पोलिसांनी निर्घुण लाठीमार केला आणि लोकांची डोकी फोडली. त्यासंबंधी लिहिताना टिळक सांगतात, अधिकाऱ्यांनी कायदेशीरपणे लोकांच्या तोंडास गवसणी अडकवली किंवा कायदेशीरपणे लोकांची डोकी फोडली म्हणून लोकांनी हा कायदेशीर छळ निमूटपणे सोसावायाचा किंवा कसे हा बंगालच्या लोकांपुढे प्रश्न होता. ज्याप्रमाणे कायदेशीर जुलूम लोकांवर करण्यात येतो त्याचप्रमाणे शांततेने, स्थिर बुद्धीने आणि संकटास धीमेपणाने तोंड द्यावयाचे पण हार जावयाचे नाही. या दृढ निश्चयाने जुलमी हुकुमांचा प्रतिकार लोकास करता येतो. जुलूम तो जुलूम, मग तो कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो. एकीकडे ही फाळणी विरोधी चळवळ अधिकाधिक उग्र होत असताना राष्ट्रीय सभेत नेमस्त आणि जहाल यांच्या कार्यक्रमांबद्दल मतभेद झाले. स्वदेशी, बहिष्कार आदी चतुसूत्री कलकत्त्याला मान्य झाली होती पण सुरतेस 1907 अखेरीस भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात फूट पडली. टिळकांनी अध्यक्षांच्या निवडीलाच हरकत घेतली होती. त्यावरून गडबड झाली. टिळकांच्या अंगावर काठ्या जोडे फेकण्यात आले तरी टिळक निश्चल होते. पुढे पोलिसांनी मंडप ताब्यात घेतला. काँग्रेसमधील या फाटाफुटीनंतरच लवकरच 24 जून 1908 रोजी टिळकांना मुंबईस पुन्हा राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात येऊन त्यांच्यावर खटला भरण्यात आला. याला कारण म्हणजे देशाचे दुर्दैव व हे उपाय टिकाऊ नाहीत हे अनुक्रमे 12 मे 1908 व 9 जून 1908 केसरीतील आग्रलेख होत. ज्युरीत 7 इंग्रज व 2 हिंदी गृहस्थ होते. 7 विरुद्ध 2 मतांनी ज्युरींनी त्यांना दोषी ठरवले व कोर्टाने 6 वर्ष काळे पाणी व 1000 रुपये दंडाची शिक्षा फरमावली. ही शिक्षा ऐकवल्यानंतर टिळकांनी काढलेले धीरोत्तार उद्गार संस्मरणीय झाले. ते म्हणाले, ज्युरींनी काहीही निकाल दिला असता तरी मी पूर्ण निर्दोषी आहे अशी माझी धारणा आहे. न्यायालयाची सत्ता श्रेष्ठ असेल पण वस्तुजाताच्या नियमाचे नियमन करणारी सत्ता त्याहूनही श्रेष्ठ आहे. माझ्या स्वातंत्र्यापेक्षा माझ्या हाल अपेष्टांनीच मी अंगीकृत केलेले कार्य अधिक भरभराटीस यावे असाही परमेश्वराचा संकेत असेल. टिळकांना झालेल्या या शिक्षेच्या निषेधार्थ मुंबईत गिरणी कामगारांनी प्रथमच हरताळ पाळला. काही प्रमाणात दंगाही झाला. काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी टिळकांना ब्रह्मदेशातील मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांच्या जीवनात 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. या बंदिवासात त्यांनी आपला गीता रहस्य हा अत्यंत मौलिक ग्रंथ लिहिला. तर पुण्यास त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांचे 1912 निधन झाले. 6 वर्षांच्या कारावासानंतर 15 जून 1914 रोजी सरकारने त्यांना मुक्त केले. टिळकांनी 1915 हिंदी स्वराज्य संघ या विषयावर 4 लेख लिहून कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था इष्ट होईल याचे विवेचन केले. 1 मे 1916 रोजी
होमरूल लीग व हिंदी स्वराज्य संघ त्यांनी बेळगाव येथे स्थापन केला. तत्पूर्वी 1915 ॲनी बेंझन यांनी मद्रासला होमरूल लीग ही संस्था स्थापन केली होती. होमरूलची चळवळ टिळकांनी व बेंझटबाईंनी संयुक्तपणे चालवली. 1918 मार्चमध्ये ते होमरूल लीगचे शिष्टमंडळ घेऊन इंग्लंडला गेले. तत्पूर्वी 1916 लखनऊ येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे वेळी त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच काँग्रेसच्या अधिवेशनात मुख्यतः टिळकांच्या प्रयत्नांनी काँग्रेस लीग करार झाला व काँग्रेस लीग संयुक्त अधिवेशन होऊन स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. या काँग्रेसमध्ये जहाल व नेमस्त या दोन पक्षांच्या आणि हिंदू व मुसलमान यांच्या एकीचे अपूर्व दृश्य दिसले. भारत मंत्री सर एडविन मॉन्टेग्यू यांनी 20 ऑगस्ट 1917 रोजी भारताला भेट देऊन अनेक संस्थांचे चालक, विविध शिष्टमंडळे व पुढारी यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी टिळकांचीही व्यक्तिशः भेट घेतली. यावेळी मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा जाहीर झाल्या. टिळक इंग्लंडमध्ये असताना रौलट कायदा जाहीर झाला होता व त्याच्या निषेधार्थ महात्मा गांधींच्या आदेशानुसार झालेल्या हरताळावरून जालियनवाला बागेतील हत्याकांड घडले होते. गांधींच्या सत्याग्रहात व नंतर घडलेल्या भयंकर प्रसंगात मी तुमच्याबरोबर नव्हतो याचे मला वाईट वाटते, असे उद्गार टिळकांनी मुंबईस उतरल्याबरोबर काढले. 1919 अमृतसर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात हिंदुस्तान आजच जबाबदारीच्या स्वराज्यास पात्र आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा अपुऱ्या, असमाधानकारक व निराशाजनक आहेत असा ठराव मंजूर करून घेण्यात त्यांना यश आले. परंतु सुधारणा अपुऱ्या असल्या तरी त्यांचा त्याग करू नये. आज जे मिळेल तेवढे तर पदरात घ्याच, पण तेवढ्याने संतुष्ट होऊन चळवळ सोडू नका असा टिळकांचा सल्ला होता. सर व्हॅलेंटाईन चिरोल यांच्या इंडियन अनरेस्ट या 1915 प्रसिद्ध केलेल्या ग्रंथात आपल्याविरुद्ध बदनामीकारक मजकूर छापल्याबद्दल टिळकांनी लंडनच्या कोर्टात आबरू नुकसानीची फरियाद केली होती. 1919 फेब्रुवारीत तिचा निकाल टिळकांच्या विरुद्ध लागला. या खटल्यात टिळकांचे फार नुकसान झाले, पण याच ग्रंथाने फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, भारतीय असंतोषाचे जनक, हे टिळकांचे गौरवास्पद अभिधान रूढ केले. टिळकांना 1916 जून महिन्यात 60 पूर्ण झाल्याबद्दल पुण्याला मोठा समारंभ होऊन त्यांना 1,00,000 थैली अर्पण करण्यात आली. ती सर्व रक्कम राष्ट्रकार्यासाठी वापरण्याची घोषणा करून ते म्हणाले, आपली मातृभूमी आपणा सर्वास या उद्योगास लागण्याबद्दल आवाहन करीत आहे. मातृभूमीच्या आवाहनाकडे लक्ष देऊन कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपण सर्व राष्ट्रदेव होऊया. गव्हर्नरांनी 10 जून 1918 रोजी मुंबईला युद्ध परिषद भरवली. त्याला टिळक हजर होते, पण लॉर्ड विलिंग्टन यांनी प्रास्ताविक भाषणात होमरूल मागण्यावर टीका केली. टिळकांनी आपल्या भाषणात बजावले की हिंदुस्थानवर आज ना उद्या स्वारी झाली तर हिंदी लोक तिच्या प्रतिकारासाठी आपले देहही खर्ची घालतील, पण स्वराज्य, स्वदेश व संरक्षण यांची साखळी मात्र तोडता येणार नाही. विलिंग्टन यांनी त्यांना थांबवले तेव्हा टिळकांनी सभात्याग केला. सुधारणा राबवण्यासाठी त्यांनी डेमोक्रॅटिक स्वराज्य पक्षाची स्थापना केली. या पक्षाचा जाहीरनामा 20 एप्रिल 1920 रोजी प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा म्हणजे ऐतिहासिक दस्तावेजच. साम्राज्यात ग्रेट ब्रिटनच्या बरोबरीने भारताचे स्थान, जागतिक शांततेची प्रस्थापना, व्यापारी लुटमारीपासून मुक्तता वगैरे तत्वे त्यात नमूद केली आहेत. हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यापूर्वी त्यांनी महात्मा गांधींना दाखवला होता आणि त्यांनी त्या संमतीही दर्शवली होती. टिळकांनी आपले तन, मन, धन प्रामुख्याने राजकीय चळवळीकडे लावलेले असले तरी त्यांनी ज्या इतर काही कार्यात लक्ष पुरवले तीही महत्त्वाची आहेत. या राजकीय कार्याबरोबरच टिळकांची अनेकविध सामाजिक कार्य चालू होती. सुरत काँग्रेसनंतर त्यांनी दारूबंदीची चळवळ सुरू केली. त्यावर लेख लिहून त्यांनी व्याख्यानेही दिली. प्रत्यक्ष निरोधन करण्यापर्यंत चळवळीची मजल गेली. टिळकांनी पैसा फंड ही संस्था वृद्धिंगत करून 2,00,000 रुपयांचा निधी सामाजिक हितासाठी जमा केला. पंचांग संशोधन हा व्यासंग त्यांनी लहानपणी जडला होता. त्यांनी
तो अधिक शास्त्रशुद्धरित्या आपल्या स्वतंत्र पंचांगाद्वारा प्रसिद्ध केला. आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगतीचा विचार टिळक सदैव करत होते आणि थोड्या भांडवलात कोणते धंदे करता येतील याची चर्चा ते प्रसंग परत्वे करीत असल्याची पुष्कळ उदाहरणे आठवणी आख्यायिकाच्या स्वरूपात आढळतात. मराठी वर्णमाला छापखान्याच्या दृष्टीने सुधारण्याची कल्पना टिळकांच्या मनात पुष्कळ वर्ष घोळत होती. तिचा 1904 साली प्रत्यक्षात त्यांनी प्रयोगही केला होता. पुढे इंग्लंडमध्ये असताना त्यांच्या ह्या खटापटीस यश आले व मराठी टांकांमध्ये त्यानुसार अनेक सुधारणा करण्यात आल्या. कलकत्ता येथील ऐतिहासिक काँग्रेस अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून टिळकांचे नाव पंडित मालवीय यांनी सुचवले होते, पण तत्पूर्वीच टिळकांचे मुंबईस काही दिवसांच्या आजारानंतर सरदारगृहात देहवसन झाले. सुमारे 15 वर्षे त्यांना मधुमेहाचा विकार होता. अखेरीस मलेरियाचा ताप व अतिश्रम यांमुळे थकवा आला होता. यावेळीसुद्धा देशाच्या स्वातंत्र्याची त्यांची तळमळ दिसते. मृत्यूसमयी त्यांच्याजवळ त्यांचे मुलगे मुली व इतर आप्तेष्ट तसेच न. ची. केळकर, डॉक्टर साठे, डॉक्टर देशमुख, कृप खाडीलकर वगैरे मित्रमंडळी होती. टिळकांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी मुंबईत व देशभर पसरली. सारा देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. महात्मा गांधींनी 1 ऑगस्ट हा दिवस असहकाराच्या चळवळीचा शुभारंभ म्हणून मुकर्रर केला. त्यांनी आपल्या श्रद्धांजलीत सांगितले, त्यांनी राष्ट्रभक्ती म्हणजे आसक्ती होती, त्यांचा धर्म म्हणजे देशप्रेम, ते जन्मतःच लोकशाहीवादी होते, त्यांचे जीवन म्हणजे ग्रंथच म्हणावा लागेल, त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती, त्यांनी देशहितासाठी खर्ची घातली, त्यांचे खाजगी जीवन धुतलेल्या तांदळासारखे स्वच्छ होते, त्यांनी आपली प्रखर बुद्धिमत्ता देशकार्यासाठी समर्पित केली. लोकमान्यांइतके सातत्याने कोणत्याही व्यक्तीने स्वराज्याचे तत्व आत्तापर्यंत सांगितले नव्हते. इतिहासामध्ये त्यांचे नाव आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून नोंदवले जाईल आणि भावी पिढी लोकमान्य नेता म्हणून आदराने त्यांचे स्मरण करेल. वृत्तपत्रकार चिपळूणकर, टिळक, आगरकर, नामजोशी वगैरे चालक मंडळींनी केसरी मराठा ही वृत्तपत्रे काढली. केसरी मराठीतून तर मराठा इंग्रजीतून निघत असे. प्रथम आगरकर केसरी पाहत व त्यातून लिहित आणि टिळक मराठा पाहत व त्यातून लेखन करीत. कोल्हापूर संस्थानाच्या बर्वे दिवाणावरील लेखामुळे केसरी मराठावर अब्रू नुकसानीची फर्याद झाली आणि टिळक व आगरकर या संपादकाला 101 दिवसांची कैद भोगावी लागली. चिपळूणकरांच्या मृत्यूप्रसंगी केसरीने आग्रलेखात ध्येयनिष्ठेचा आत्मविश्वास प्रकट केला. तो असा, चिपळूणकर गेले तथापि आमची अशी उमेद आहे की देशोन्नतीसाठी झटण्याचा केलेला संकल्प होता होईल तो आम्ही ढळू देणार नाही. आरंभी टिळकांचा ओढा इंग्रजी लेखनाकडेच जास्त होता, त्यामुळे केसरीतून ते क्वचितच लिहित. सुरुवातीच्या व्यवस्थेत पुढे वैचारिक मतभेदांमुळे फरक पडला. शिवाय वृत्तपत्रांचे व्यवहार सोसायटी बाहेर ठेवल्याशिवाय सभासदांच्या विचारांची ओढाताण थांबणार नाही असे वाटून वृत्तपत्रांची जबाबदारी केळकर टिळकांनी स्वतंत्ररित्या अंगावर घेतली. टिळक केसरी मराठा या वृत्तपत्रांचे व आर्यभूषण या छापखान्याचे कर्जासह रितसर मालक झाले, पण त्यात वासुदेवराव केळकर व हरिनारायण गोखले हे भागीदार होते. पुढे 1891 टिळक डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून बाहेर पडले आणि त्यांनी कर्जासह केसरी मराठा ही वृत्तपत्रे स्वतंत्ररित्या चालवण्यास घेतली. मात्र आर्यभूषण छापखाना केळकर गोखल्यांकडेच राहिला. तत्संबंधी सालगुदस्ता या केसरीच्या अग्रलेखात वृत्तपत्रांना कठीण प्रसंगातून जावे लागत आहे हा विषय हाताळला आहे. त्यांनी केसरीचे स्वरूप कसे असेल हे स्पष्ट करताना लिहिले आहे की केसरी हा निर्भयपणे व निपक्षपातीपणे सर्व प्रश्नांची चर्चा करील. ब्रिटिश सरकारची खुशामत करण्याची जी वाढती प्रवृत्ती आज दिसून येत आहे ती देशहिताची नाही. केसरीतील लेख केसरी या नावाला साजेसे असतील. टिळकांनी केसरीतून एकापेक्षा एक असे अनेक सरस अग्रलेख लिहिले. त्यांच्या या प्रखर आणि ब्रिटिशांविरुद्ध लेखांबद्दलच्या राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना 3 वेळा कारावास भोगावा लागला. तथापि त्यांनी आपल्या लेखनाविषयक धोरणात किंचितही बदल केला नाही.
त्यामुळे केसरीचा खप झपाट्याने वाढला व तो लोकप्रिय झाला. टिळकांचे केसरीतील लेख व भाषणे यातील प्रत्येक शब्द सरळ, स्पष्ट, युक्तिवादात्मक, व्यावहारिक, सामान्य मनुष्याला समजणारा व उमजणारा असल्यामुळे त्यांचे मर्म समजले नाही असा वाचक किंवा श्रोता आढळलाच नाही असे न. ची. केळकर म्हणतात. 1896 पासून केसरी मराठा ही वृत्तपत्रे चालवताना टिळकांना न. ची. केळकर, कृप. खाडिलकर आणि दे. गो. लिमये ही सहकारी मंडळी लाभली. त्यामुळे टिळकांच्या अनुपस्थितही केसरी मराठा नेहमीच्या आदेशाने प्रसिद्ध होत राहिला. ग्रंथलेखन. टिळकांनी बहुतेक मराठी स्फुटलेखन केसरीतून केले. केसरी व्यतिरिक्त काही लेखन टिळकांनी मराठा या त्यांच्या इंग्रजी वृत्तपत्रातून केले. या साप्ताहिकांच्या बाहेर टिळकांनी केलेले स्फुटलेखन फार थोडे आहे. त्यात उल्लेखनीय म्हणजे लिमयेकृत भारतीय युद्ध, अवंतिकाबाई गोखलेकृत गांधीचरित्र व डॉक्टर गर्देकृत ईशगुणदर्शन या पुस्तकांच्या प्रस्तावना होत. टिळकांचा संस्कृत व इंग्रजी वाङ्मयाचा गाढा अभ्यास होता. भारतीय तत्वज्ञान हा त्यांच्या आवडीचा विषय. त्यांनी पाश्चात्य तत्वज्ञानाचेही अध्ययन केले होते. त्यांच्या व्यापक व्यासंगाचे उत्कृष्ट प्रतिबिंब गीता रहस्यात पाहावयास मिळते. राजकीय क्षेत्रात टिळक काम करीत असताना कधी तुरुंगात व अन्यवेळी त्यांना थोडीशी उसंत मिळाली त्या काळात त्यांनी काही ग्रंथ लिहिले. बहुतेक त्यांचे लेखन संशोधनपर असून प्रत्येक ग्रंथात त्यांनी काही स्वतंत्र मते प्रतिपादित केली आहेत. त्यांचे प्रमुख ग्रंथ गीतारहस्य, ओरायन, आर्टिक होम इन वेदाज आणि वेदांग ज्योतिष. मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी श्रीमद भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ 1911 हिवाळ्यात लिहिला व 1915 प्रसिद्ध केला. हा ग्रंथ म्हणजे गीतेवरचे भाष्य असून ते कर्मयोगापर आहे. तत्पूर्वी सर्व भाष्य व टीका बाजूला ठेवून नुसते गीतेचेच स्वतंत्रपणे पारायण करून टिळकांना गीतेचा जो बोध झाला तो त्यांनी यात विवेचकपणे प्रतिपादन केला आहे. त्यांच्या मते गीता निवृत्तीपर नसून ती प्रवृत्तीपर आहे. ओरायन हा त्यांचा संशोधनात्मक प्रबंध आहे. 1892 लंडन येथील ओरिएंटल परिषदेसाठी त्यांनी तो तयार केला. त्यात वेदाचा कालनिर्णय हा विषय हाताळला. मार्क्स म्युलरने जो वेदांचा काळ ठरवला तो भाषिक संशोधनावर ठरवला असल्याने तो बरोबर नाही. संशोधनाची ही पद्धत एकांगी होय असे टिळकांचे मत होते. म्हणून त्यांनी दैवशास्त्र, भाषाशास्त्र, संहिता आणि ब्राह्मणे यातील ज्योतिषशास्त्रविषयक सर्व संदर्भ एकत्रित करून ज्योतिषाच्या गणिताने वेदांचा काळ इसवीसनपूर्व 4500 हा ठरवला. या ग्रंथाची याकोबी व ब्लूमफील्ड या पाश्चात्य प्राच्यविद्या पंडितांनी स्तुती केली आहे. आर्टिक होम इन द वेदाज हाही टिळकांचा एक संशोधनपर प्रबंध असून 1898 टिळक येरवड्याच्या तुरुंगात असताना त्यांची कल्पना त्यांना सुचली. या पुस्तकात त्यांनी आर्यांचे मूलस्थान उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असले पाहिजे हे अनुमान मुख्यतः वेदांतील ऋचांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या गीता रहस्यातून ज्या कर्मयोगाचा पुरस्कार टिळकांनी केला तोच कर्मयोग प्रत्यक्ष जीवनात आचरून दाखवला. लोकसंग्रहाची दृष्टी राखून लोकमान्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीला समाजाच्या सर्व थरातील लोकांचे अधिष्ठान मिळवून दिले. गीता रहस्य हे त्यांचे अक्षय विचारधन असून ते आधुनिक भारतातील एक श्रेष्ठ तत्वज्ञान होय. गांधींच्या सर्वांगीण व सर्वांकष राजकीय सांस्कृतिक कार्याला अनुकूल अशी पार्श्वभूमी निर्माण करण्याचे श्रेय लोकमान्य द्यावे लागेल. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात टिळक युग हा फार महत्त्वाचा टप्पा मानला जातो. आता जी आपण ही सर्व माहिती ऐकली ही सर्व माहिती मराठी विश्वकोश यातून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.